आजाद मैदानावर आजाद शिवसेनेचा मेळावा होणार आहे असं मी म्हटलेलं आहे। याचं कारण हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे, गोर गरीब माणसाच्या जनतेच्या मनातला हा दसरा मेळावा आहे। आणि आजाद मेळावा म्हणण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की शिवसेना आजाद करण्याचा आणि शिवसेना वाचवण्याचा धनुष्यबाण वाचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे आम्हाला देण्याचं शिक्कामोर्तब केलं आहे। आणि मग हा मेळावा जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा हिंदुत्वाच्या विचाराचा शिवसेनेचा आहे। हे हिंदुत्व जे आहे हे भेसळ हिंदुत्व नाही। मला वाटतं मी कालही म्हटलं होतं कुठंतरी की जसं अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांना काय म्हणतो आपण, सरकार मिलावट राम, तशा प्रकारचं हिंदुत्वामध्ये देखील हिंदुत्वाचे मिलावट राम पण आता आपण पाहतोय। पण आमचे विचार बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आहेत आणि त्यामुळे हा दसरा मेळावा जो होणार आहे इथून बाळासाहेबांचे विचारच ऐकायला जातील। बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्या काँग्रेसला डोक्यावर घेणारे विचार शिवतीर्थावरून देण्याचं काम ते जे कोणी करतील हे, आणि त्याचबरोबर जे नेहमीचं आरोप प्रत्यारोप जे काही रडगाणं आहे ते गाण्याचं काम शिवतीर्थावर होईल। आणि म्हणून हा दसरा मेळावा जो आहे हा बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा आझाद मैदानावर होईल। आणि बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आणि यावेळेस हा दसरा मेळावा न भूतो न भविष्यते होईल। गेल्या वेळेस देखील सगळे रेकॉर्ड आमच्या शिवसेनेच्या मेळाव्याने तोडले होते आणि यावर्षी यावेळेस देखील जो उत्साह आपण पाहतोय हे प्रमुख पदाधिकारी होते त्यांची बैठक होती, मुंबईला झालेली बैठक ती प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती, त्यामुळे हा दसरा मेळावा ना भूतो न भविष्यते होईल। गेल्या वर्षाचा आमचाच रेकॉर्ड जो आहे ते आमचेच कार्यकर्ते गेल्या वेळेचा आमचा रेकॉर्ड तोडतील।